सोमवार को युवा सेना के कार्यकारी सदस्य रुपेश कदम की अध्यक्षता में युवा सेना सेंट्रल की विस्तारक लोकसभा सर्वेश गुरव, चंद्रपुर लोकसभा के विस्तारक मिथिलेश त्रिपाठी, युवा सेना विस्तारक भंडारा गोंदिया के विस्तारक नीलेश पटौंद की उपस्थिति में सैकड़ों युवाओं और युवा नेताओं ने युवा सेना में प्रवेश लिया। बैठक की समीक्षा का मार्गदर्शन करते हुए माननीय रुपेश ने नागपुर महानगर पालिका चुनाव के लिए तैयार रहने के लिए कहा और नागपुर महानगर पालिका के कर्मचारियों से आम जनता के बुनियादी सवाल जैसे कि सीवेज पेयजल का जवाब देने को कहा। पूर्व मुख्यमंत्री और विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस एक हाथ से मुंबई नगर निगम को सत्ता में लाने का सपना देख रहे हैं और यह कभी पूरा नहीं होगा, ऐसा वक्तव्य रुपेश कदम ने किया। इस दौरान युवा सेना के पदाधिकारियों समेत कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। युवा सेना नागपुर लोकसभेच्या वतीने शहराच्या वतीने आज महत्त्वाच्या बैठका होत आहेत। या बैठकीमध्ये आज विक्रम राठोड जिल्हाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली आज ही बैठक इथे पार पडली। या बैठकीमध्ये आम्हाला अपेक्षित नव्हतं, त्यापेक्षा जास्त युवा सैनिक पदाधिकारी उपस्थित होते। सर्वप्रथम मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। माझ्यासोबत माझे सहकारी निलेश हेलोंडेजी पाटील सहसचिव युवा सेना नागपूर ग्रामीण, रामटेक लोकसभा विस्तारक सर्वेश गुरव, नित्यानंदजी त्रिपाठी चंद्रपूर लोकसभा विस्तारक आणि उपस्थित सर्व माझे सहकारी व पदाधिकारी यांनी आज आम्ही एक महानगरपालिका नागपूरची ती महानगरपालिका तसेच येणाऱ्या काही दिवसात नागपूर युवा सेनेच्या वतीने ह्या नागपूर शहरासाठी काही सामाजिक उपक्रम राबवता येतील याच्यासाठी मार्गदर्शन केले। त्या संदर्भात आम्ही एक युवा सेनेचा हेल्पलाईन नंबर ह्या नागपूर शहरासाठी जाहीर करत आहोत। त्या हेल्पलाईन नंबरद्वारे आम्हाला लोकांना ह्याच सूचना द्यायच्यात की तुमच्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील, त्या तुम्ही मेसेजद्वारे व्हॉट्सअपवर किंवा ईमेल आय डीवर द्याव्यात आणि 24 तासाच्या आत त्याचं निराकरण होऊन किंवा त्याच्यावर जे काही समाधानकारक उत्तर असेल ते आमच्या पदाधिकाऱ्यांकडनं आपल्याला येईल। आणि ह्या पद्धतीने आपण सामाजिक क्षेत्रात जसं सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगत असतात की 80% समाजकारण 20% राजकारण, त्याच पद्धतीचं काम समाजकारणाच्या दृष्टिकोनातनं ह्या व्हॉट्सअप मेसेजद्वारे किंवा ईमेल आय डीद्वारे आमच्यापर्यंत तुम्ही पोचवा, आम्ही ते नक्की निराकरण करण्याचा प्रयत्न करू। आणि जर काही मोठे विषय असतील जे शासनाच्या पद्धतीचे असतील किंवा सन्माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय यांच्या लेवलचे असतील तर ते विषय मुंबईला येऊन मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमची टीम किंवा कोणीही येऊन ते आपण सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आपले मार्गदर्शक सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासमोर मांडून त्या विषयाचं निराकरण करू असं मार्गदर्शन आम्ही केलं। आणि जसं सन्माननीय मी सन्माननीयच बोलेन देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला जे आवाहन केलं की मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवणार, तसंच आज युवा सेनेकडून आणि आमच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन आहे की सर्वात पहिलं तुम्ही नागपूर महानगरपालिका वाचून दाखवा, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचं काय करायचं ते ठरवा। त्या पद्धतीची आम्ही शपथ देखील ह्या सर्व युवा सैनिकांनी इथे घेतली आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि युवा सैनिकांचे इथे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।